नमस्कार मी प्राइवेट डिटेक्टिव अमरनाथ आणि माझे सेक्रेटरी शर्मिल. ओ प्रभा काय ए प्रभा काय आता अगं बस कोण आले ते कोण हे प्रसिद्ध डिटेक्टिव अमरनाथ आणि या त्यांचे सेक्रेटरी. नमस्ते नमस्ते बहु थँक्यू. मी शांताबाईंच्या खुनाची नव्याने चौकशी सुरू करतोय. ओ व्हेरी इंटरेस्टिंग. खरं म्हणजे मी प्रभाला मागेच म्हटलं होतं की प्रदीप निरपराध आहे म्हणून. अमरनाथ साहेब हे घरगुती डिटेक्टिव्ह आहेत. घरातल्या घरात बसून मनातल्या मनात धागे दोरे विणत असतात. खून कोणी केला का केला वगैरे वगैरे. खरं सांगायचं म्हणजे हे डॉक्टर कमी प्रमाणात पण डिटेक्टिव्ह जास्तच. तुला काय कळतंय क्राईम डिटेक्शन आणि त्या डायग्नोसिस मधलं. खरं म्हणजे दोघांची कार्यपद्धती एकच आहे. क्षेत्र मात्र वेगळी वेगळी आहे. आणि माझ्यासारखा डॉक्टर एक चांगला डिटेक्टिव्ह होऊ शकतो. काय अमरनाथ साहेब बरोबर तुमचं म्हणणं. जसं आता तुम्ही म्हणालात की प्रदीप निरपराध आहे, तसंच मग तो जर निरपराध आहे तर मग शांताबाईंचा खून कोणी केला असेल तुम्हाला वाटतं? जोपर्यंत त्या जिवंत होत्या तोपर्यंत त्या एक चांगल्या सरळ स्वभावाच्या हसमुख होत्या. म्हणजे आता मृत्यूनंतर सुद्धा मला त्या रहस्यमय वगैरे वाटायला लागलेले. रहस्यमय ते कसं काय? म्हणजे पहा ना, त्यांचा मागचा इतिहास वगैरे काय आम्हाला खास असा माहिती नाही. हा त्यांना एक भाची आहे, तिचा एक पती आहे. आणि आता तुम्ही म्हणाल की मृत्यूपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं का, म्हणजे त्यांचे नातेवाईक वगैरे वगैरे वगैरे, तसं आम्हाला काय माहिती नाही एवढं. म्हणजे नाही, ठीक आहे ठीक आहे, एक तुम्ही मी तुमच्या सूत्राप्रमाणेच विचार करेन. जरूर जरूर. हा आणि मी दिलेल्या सूत्राच्या आधारानेच तुम्ही तपास करा, म्हणजे खुनी लवकर सापडेल. ठीक आहे.